खोपोली चौक येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रकाश पिनेदार, खोपोली शहर निरीक्षक सीसी भगत, खोपोली शहर अध्यक्ष विजय पाटणकर, जिल्हा सरचिटणीस शरद कदम, सूर्यकांत देशमुख उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत केलेले काम पाहून तशीच कामं आपल्या खोपोलीमध्ये व्हावीत असा मानस ठेवून आपण भाजपमध्ये आलात त्याबद्दल आपलं स्वागत असे म्हणत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं. लोकांना जर चांगल्या सोयी सुविधा द्यायच्या तर त्याच्यासाठी चांगलं नेतृत्व दिलं पाहिजे आणि या भावनेतून आज भारतीय जनता पार्टी काम करत असताना रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांनी ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी काम केलेलं आहे ते पाहता आज तशाच पद्धतीचं काम खोपोलीमध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे. या भावनेतून आमचे सहकारी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खोपोली शहरवासियांपुढे जात असताना आपले अध्यक्ष आहेत पाटणकरजी किंवा आपले सर्व सहकारी आहेत ही सारी मंडळी आज यांचं स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून इच्छुक आहेत. यावेळी खोपोली येथील शेकापचे माजी नगरसेवक चंद्राप्पा शनिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी आणि विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे यांच्यासह खोपोली युवा नेते योगेश पुरी, आशिष चव्हाण, रुपेश पुरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी काळात खोपोली शहराचा नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल अशी मला खात्री आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत उतरल्या असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. खोपोली नगरपालिकेचा आगामी नगराध्यक्ष हा भाजपचाच असेल अशी मला खात्री आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीला उतरलेला आहे आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून ज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ आपल्या एन सी पीच्या दृष्टीनं गाठ बांधण्याचा जो शेतकरी कामगार पक्ष प्रयत्न करत आहे ते शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना अजिबात पटलेलं नाही आणि म्हणूनच आज शेका पक्षामार्फत जे त्या नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते ते साबळे साहेबसुद्धा आमच्याबरोबर येत आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं.